नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। प्राइम टाइम ची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा ईडी कोठडीची जी मुदत आहे ती आता उद्या संपतीय, त्यावर उद्या ईडी कोर्टात सुनावणी होणार आहे। संजय राऊत यांना उद्या जामीन मिळणार की त्यांची ईडी कोठडी वाढणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। गेल्या रविवारी संजय राऊत यांना ईडीने अटक केली आणि त्यानंतर ते ईडीच्या कोठडीमध्ये आहेत। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही ईडीकडून चौकशी काल करण्यात आली। पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। आता उद्या कोर्टामध्ये संजय राऊतांच्या कोठडीबाबत ईडी नेमकी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष असेल।